सदर बागेची ही छाटणी केलेली आहे, ऑक्टोबर छाटणी. या बागेत तुम्ही बघा, इथं कुठं तुम्हाला घडच दिसत नाही. इथं बघा, इकडं बघा, घडच नाही. हे बघा, सगळं वांजच काढे. गारपिटीमुळे इतकं मोठं नुकसान झालं की गर्भधारणाच झाली नाही WR छाटणीमुळे. आणि WR छाटणीमुळे गर्भधारणा नाही, आणि मुळात शासनानं गारपिटीचं नुकसान भरपाई दिलेली नाही. आणि आता परत शासनाकडून कुठली अपेक्षा पण आमची नाही आहे, काय मिळावं हे ते, कारण काय मिळणार पण नाही आम्हाला माहीत आहे. म्हणून आता पर्याय नाही, पाणी नाही, दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. ह्या बागा जगवायच्या कशा? तर ही बागा काढण्याशिवाय पर्याय कोणता नाही. तानेली बाग आहे, 1-2 वर्षाच्याच बागा आहेत या. आणि यावेळी 80% लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की कमीत कमी 100-200 कोटीचा आकडा जातो तो. आता ह्याच्यातून काय शासन काय मिळेल, हे काय मिळेल, ही कोणाची अपेक्षा नाही आहे. कारण गारपिटीचं काय दिलं नाही तर पुढचं काय देणार आहे. बागा काढून टाकणे हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. आणि आपलं हाही करणे, कारण 50-60 लाख रुपये कर्ज आहे. त्याचा कर्ज फेडायला आता आम्हाला राहणे केल्याशिवाय काय पर्याय राहणार नाही शेतकऱ्यांनी येण्यासाठी.